वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन केली वीज बिलाची होळी. मेहकर तालुक्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीने वीज वितरण कार्यालय मेहकर या ठिकाणी अनेक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह धडक दिली व वीज बिलाची होळी करून उपविभागीय अभियंता मेहकर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, वीज बिलाचा आकार कमी करावा, घरगुती वीज वापराचे युनिटचे दर कमी करावे, उत्पादन खर्च प्रति युनिट स्थिर आकार कमी करावा, मीटर भाडे कमी करावे इत्यादी मागण्यांकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिनांक 1 ऑगस्टला विदर्भातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मेहकर तालुक्याच्या उपविभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन वीज बिलांची होळी करण्यात आली व विविध घोषणाबाजी करत शासनाच्या व धोरणाचा निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. आपण सदर निवेदनाच्या प्रति वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन शासनाच्या सदर बाब लक्षात आणून द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये व पुढील आक्रमक आंदोलनाचा पावित्रा घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. अशा विविध मागण्या घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने वीज वितरण कंपनीचे कार्यालयासमोर धरणे दिले व वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी ऍडव्होकेट सुरेश राव वानखेडे, डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, विजय सपकाळ, गणेश जुनघरे, नितीन अग्रवाल, पी आर बाजड, प्रफुल्ल देशमुख, दिगंबर सरकटे, श्रीकांत बोरे, बबन संपत इंगळे, दशरथ डोंगरे, विश्वनाथ पाखरे, कैलास उत्पुरे, सदाशिव वडुळकर, पवन मेंटागळे, भगवान वानखेडे, ज्योती पराडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी अनिल वायाळ, एबीपी माझा, बुलढाणा. नितीन भाऊ नंबर दिला.